तू जवळपास 62 वर्ष कुणाच्या लक्षात आलं की नाही का राहिलं माहीत नाही, परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राला उत्तम पद्धतीचं काम करणाऱ्या उद्योगपतींना देखील उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी असे पुरस्कार आपण दिले पाहिजेत. अशा प्रकारचं खरं मागेच मनामध्ये यायला पाहिजे होतं. अर्थात मी पण त्याच्यामध्ये दोषी आहे, कारण अनेक वर्ष मी देखील मंत्रिमंडळामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. पण उदय सामंतजी आणि एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजींनी ठरवलं आणि यंदापासून तो पुरस्कार द्यायला सुरुवात झालेली आहे. तब्येतीच्या कारणामुळं थोडस, ज्यांना खऱ्या अर्थाने उद्योगरत्न पुरस्कार आपण दिलेला आहे, टाटा म्हणलं की भारतामध्ये सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो एक विश्वास. टाटा कंपनीचं कुठलंही प्रॉडक्ट असलं तर ते उत्तमच असणार. अशा प्रकारे गेले अनेक पिढ्या भारत देश पाहत आलेला आहे. आणि आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले, सगळ्यांच्या बद्दलच्या क्लिप आपण बघितल्या, सगळ्यांच्या बद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवणार नाही, पण एक जर बघितलं तर अनेकदा काही काही ठिकाणी काम करत असताना पिढ्यानपिढ्या ते घडतं अशातला भाग नाही, परंतु टाटा ग्रुपच्या बाबतीमध्ये घडलं आणि अतिशय उत्तम पद्धतीनं हे सगळं काम केलेलं आपण सगळेजणांनी पाहिलेलं आहे. आणि त्या रतन टाटांच्या बद्दल आजच्या ह्या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना जो उद्योगरत्न पुरस्कार आम्ही कालच त्यांच्या कुलाब्याच्या मुंबईतल्या घरी जाऊन त्यांना प्रदान केलेला आहे. आणि टाटा उद्योग समूहाने आदरणीय रतन टाटा साहेबांच्या उद्योगरत्न पुरस्कारानं सन्मान झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी त्यांचं अभिनंदन करीतच. परंतु पहिला राज्याच्या इतिहासामध्ये, उद्योग विभागाच्या एकंदरीत इतिहासामध्ये कायमचं ते स्मरणात राहील की पहिला उद्योगरत्न पुरस्कार खऱ्या अर्थाने जे उद्योगातलं रत्न आहे त्याच सरदार टाटा साहेबांना मिळाला, ही कायमची इतिहासामध्ये नोंद राहणार आहे. त्याचा मनस्वी आनंद हा माझ्यासारख्याला आहे. अनेकदा देशभक्ती असेल, व्यावसायिक नैतिक मूल्य जपणारा उद्योग समूह म्हणून टाटा उद्योगाची ओळख त्यांनी अधिक ठळक केलेली आहे. औद्योगिक विकास आणि मानव कल्याण या दोन्ही गोष्टी हातात हात घालून पुढे नेल्या पाहिजेत हा विचार पुढे नेण्याचं काम टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून होतं. उद्योग व्यवसाय प्रामाणिकपणे करूनही यशस्वी होता येतं याचा वस्तुपाठ हा रतन टाटा साहेबांनी घालून दिलाय. जगवार असेल, लँड रोवर असेल, कोरस ग्रुप असेल, त्याच्यामध्ये स्टील कंपनी असेल, यासारख्या बड्या कंपन्या देखील परकीय कंपन्या खरेदी करून टाटा उद्योग समूहाचे अधिराज्य निर्माण केले. मिठापासून वाहन निर्मितीपर्यंत, विमानसेवेपासून बांधकाम व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी मापदंड बनवलेले आहेत हे सगळेजण आपण अनुभवतो. आणि कालच मुख्यमंत्री मला म्हणत होते की एवढा सगळा व्याप सांभाळत असताना त्यांचा टाटा ट्रस्ट कुठल्याही प्रकारचं देशात काही संकट आलं, राज्यात काही संकट आलं, एक सामाजिकतेच्या भावनेतनं मदत करणारा जर कुठला ग्रुप सगळ्यात नंबर एकला असेल तर तो टाटा ग्रुप आहे. हे देखील आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. सर्वात दानशूर उद्योगपती म्हणून लौकिक प्रस्थापित त्यांनी केलेला आहे. टाटा ट्रस्ट ही सेवाभावी संस्था गरजूंच्यासाठी पहिली हक्काची आधार ठरली आहे. टाटा आणि ट्रस्ट हे सुद्धा समानार्थी शब्द बनले आहेत आणि त्यामुळेच राज्याच्या पहिल्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी रतन टाटा साहेबांची झालेली निवड सर्वार्थाने सार्थ आहे. मी त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. आदर पुनावाला हा नवीन जनरेशन मधला पुढे आलेला एक सहकारी आहे. तसं बघितलं तर त्यांच्या घरामध्ये देखील अनेक वर्ष त्यामध्ये काम करणारी आदर ही तिसरी पिढी आहे. तसं बघितलं तर त्यांचे आजोबा सोली पुनावाला, त्यांचे वडील सायरस पुनावाला आणि आताच्या पिढीमध्ये आदर पुनावाला, तिन्ही जणांनी आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आज माझ्यासारख्याला, मी जरी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो,
तरी मला मनापासूनचा आनंद आहे की आजचे पुरस्कार देत असताना दोन पुणेकरांना पुरस्कार दिलेले आहेत. एक म्हणजे सायरस पुनावाला आणि आमच्या गौरीताई. किर्लोस्कर आणि पुणेकरांचं किती जवळचं नातं आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्याही बाबतीमध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर असतील, शंतनुराव किर्लोस्कर असतील, अतुल किर्लोस्कर जी असतील. आणि मगाशी कार्यक्रम बघताना माझं फार बारकाईनं लक्ष द्यायची मला सवय आहे. चांगले का वाईट आहे मला माहीत नाही, पण ज्यावेळेस लेकीचा सत्कार चाललेला होता, लेकी बोलत होते, त्यावेळेस वडिलांच्या चेहऱ्याचा भाव मी त्या ठिकाणी पाहत होतो. अतिशय मनापासून कुठल्याही वडिलांना अभिमान वाटेल, अतिशय आनंद होईल अशाच पद्धतीचा तो पुरस्कार गौरीताईंना देत असताना अतुलजींच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते ते कुठेही त्या बाबतीमध्ये आम्ही इकडं तिकडं जाऊन दिले नाही. आम्ही देखील आमच्या मनामध्ये ते साठवलेले आहेत.